भगवान विष्णु मंगलम मधुसूदन मंगलम देवकी पुत्रो मंगलम गरुड़ध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे ब्रह्मांताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतु मे जन्म जन्म श्री गुरुभ्यो नमः हरि ओम। आताची मुरलीधराने एक सांगले की राघवेंद्र भटाल योगा योग म्हणून पीठाधिपती झाल्यानंतर होनावरांत प्रथम ताका अवकाश मिळाला म्हणून, किंतु शिष्य स्वीकार झाल्यानंतर प्रथम अवकाश तुमका मिळला। ते आज वैकाम उडगास असा, बाकी उडगास की ना आम्ही ह्या करण्याची, किंतु पहिले शिष्य स्वीकार झाल्यानंतर रामनवमीक आम्ही व्यंकटरमण देवस्थानात आईले। आज वैक्याचे कसं चेंज झालं ना म्हणे, त्या दिवसू व्यंकटरमण देवस्थानात आईले आणि आज व्यंकटरमणा पूज करत असेल अर्चक आले त्यागेल आस्थाना काय। सो कशी गेले रे आम्ही व्यंकटरमण देवाक संबंध पाविला अंकाची पावल्या म्हणून घेणू आम्ही लेखता म्हणे। दुसरे थंय पार्वतीन गणपतीक जन्म दिले आणि हांगा रॉयल केरींतू राघवेंद्रान गणपतीक जन्म दिले। त्या न्हंयशीची गणपतीले एक आराधना मध्वाचार्याने वैक्याची तंत्रसारांत सांगिल असा, थंय क्षिप्रप्रसादाय नमहा म्हणून घेणू थंय सांगिल असा। आता गणपतीक पहिलं पूज कित्याक, प्रतिपंता पळयाची केना भजन म्हणतान जवो पहिले गणपतीला स्तुती करताची ना, खंचे कार्यारंभ करताना पुण्याहा वाचन करताना गणपती पूजन करून घेऊन आरंभ करचे, हे कित्याक आरंभ झाले, कसले पहिले आम्ही गणपती पूजन करका, हाजे कारण कसं म्हणून घेणू आईच्या दिवसाक एक सांगेत कित्याक की म्हळ्यार गणेश मंदिर, त्या गणेश मंदिर प्रांगणांतू आईच्या दिवसाक हे कार्यक्रम जाता आशिल्ले निमित्तान ते देवालयाची कसकसान आम्ही शिकच्याक मेळता म्हणून कितें रे तुमगेले दरा प्रस्तुत करे। तुमकूच असा की गणपतीले कशी एक जन्म झालो, जन्म झाल्यानंतर कसं झाले, ईश्वरान तागेले रुंड छेदन केले, तदनंतर एक हस्तील कसं एक मुख आशिले त्याकडे ताक हे केले, तदनंतर ताका गणपती म्हणले एक नाव आयले, त्यांना ताक वर प्राप्त झाले की तुका मुकावील दिवसान तू कसं करचे पहिले पहिले तुगेले आराधन जावं म्हणून घेणू ताक एक वर प्राप्त झाले आणि त्या वरा प्रमाणेची आज वैके ते चलून येत अस म्हणजे केनकी झालेले पुराणाची कथा, किंतु आज वैकेची हे घडून घडून घेण येत असा म्हळ्यार म्हळ्यार कसं ते पुराण घडले आणि ज्यात घडता असा ते कितलं सत्य असा म्हणून घेऊन आम्ही कळून येता, म्हणजे थंय घडिल्या क त्या वर दिलेल्या क आणि आज लोक आचरण करचे क ते एक लिंक असा, कसं लिंक नाशी जाताना म्हणजे कितकी वर्ष तुलेन लोक त्याची फॉलो करता असा म्हळ्यार ते एक वरा कितलं मान्य केल्या म्हणून घेणू आमकां दिसून घेण येता। त्यातकुनुची एक भजन असा वंदीपे निनगे गणनाथा म्हणून घे, तांत एक दोन विषय येता, आदियल्ली धर्मराय पूजिसिदा म्हणून घेणे एक येता, केन की म्हळ्यार युद्धा संदर्भ आयलताना धर्मरायान गणपतील पूजन केल्या म्हणून घेणे असा, त्याचीची रावणान युद्धा संदर्भांतू हिंदे रावणानू मददिंद पूजिसदे म्हणून घेणे येता, ताका अहंकार आशिले ताणें पूजन केलें ना, तेतून तो ते युद्धांतू पराजय जालो आनी धर्मरायान गणपतील पूजन केलें आनी ताका विजयश्री प्राप्त जाल्या म्हणून घेवन आसा। हो गणपती विघ्न हरता आनी विघ्न वैके दिता दोनी आसा, खाली तुमी लेखले की विघ्न उटू परिहार करता म्हणून संदर्भ आयले तेन्ना विघ्न वैके येता, गणपती
गणपती हाजन मस्त शिकचाक मेळता आमकां. गणपती कशें की म्हळ्यार आमकां तो कसन एक शिक्षण दितास की म्हळ्यार तुमी हांगा शाश्वत न्हय म्हणून गेलो. तो गणपती आमकां सांगत उरता कित्याक की म्हळ्यार गणेश चतुर्थी आयलतना आमी हाडटना गणपती हाडटना म्हळ्यार एक संतोश उरता, हांस उरता, आजी गणपती आमगेले घरा येता आसा म्हूण. त्याची विसर्जन करतना आमकां रण्य येता कित्याक म्हळ्यार आतां गणपती वता म्हणून. किंतु गणपती येतान वयके हांसतान येता, वतान वयके हांसता वता कितें म्हळ्यार ताका गोत्त आसा. आनी केन्नाय तरी एक दोस म्हाका बुडयतालेचें म्हणून ताका गोत्त आसा. ताण मनान दवरून घेतले आनी लोक म्हाका केन्ना बुडयतालेचे, एक दोस व्हरताची थोडे दिवस जाले तर म्हाका बुडयतालेचे म्हणून घेवन गोत्त आसा. देखून तो हांसत येता, हांसत वता. आमकां वयके ह्याची आमी हांगा आयलेची आमी आनी उरनाची. कितलो आमकां दिल्लो आसा जिवन तितले पर्यंत मात्र आमगेले आयुश्य आमी भोगताले. त्या नंतर आमी हे एक कसन एक ना जाल्यार एक दिवस मरण निश्चित. तशीच त्या गणपती सांगता आसा तुमी वैक्याचे हांगा शाश्वत न्हय, कशी तुमी म्हाका बुडयले मुखार दिवसा तुमकां वैक्याचे एक अंत्य आसा म्हूण घेवन गणपती सांगता आसा. तेतून गणपती केन्ना हांसत हांसत तागेलें जीवन करत उरता तशी आमी वैक्या हांसत हांसत आमगेलें जीवन व्यतीत कर काम म्हणलें शिक्षण आमकां गणपती मुखांतर मेळटा. गणेश चतुर्थी संदर्भांत कसन जाता आमी आमगेले तशीच आमगेले वैक्याचो जन्म जाता, आमी होड जाताची, आमी वैक्याची कितली की वर्ष भोगताची कडेन आमगेलें मरण जाता. गणपतील खाली 10 दिवस आमगेले एक वर्षा लेखान मात्र उरता, 50 वर्ष, 60 वर्ष, 70, 80 अशी आमगेले वर्षा लेखान किंतु निश्चित आसा. सो ते निश्चय कसन आसा गणपती मुखांतर आमकां एक शिक्षण मेळटा. त्या न्हंयशीची गणपती बद्दल अनेक सांगलात. क्षिप्रप्रसादाय नमः म्हणून घेवन सांगला. बिग्गीची बिग्गीची तो संतुश्टीत जावन घेवन प्रसाद दिता. एक लेखान इतलुटू बिग्गी जावच्याक गणपती कारण उरताले. बिगी बिगी जाले पळया 2000 ते आरंभ जाल्ले, आतां 2023 वर्सांत कितले कितले घडले म्हणून तुमी लेखचे हाडना. क्षिप्र जाले, बिगी बिगी जाले, बालभटाक बिगी कोण दिले, NOC बिगी दिले. त्या निमित्तान तसले एक गणपतील आराधना आमगेले शास्त्रांत सांगिल्लं आसा. किंतु तांतू वैके एक नियमावळी घालून दिल्ली आसा. गणपतील आराधन करका तांतू वैके नियमावळी आसा. कसन नियमावळी? तारतम्य रूपान ते गणपतील आराधन करका म्हणून सांगिल्लं आसा. तारतम्य कसन आहे? कशी म्हालगड उरता, आज्जू उरता कडेन तागेल पुतू तागेल पुतू तागेल पुतू कशी एक तारतम्य आसा. तशीची आमगेल्यान तूं प्रधान जावन घेवन सर्वोत्तम जावन घेवन आमी विष्णूक प्रधान म्हणटात. ते विष्णूक आराधन करून घेवन विष्णूक घाल तसल निर्माल्य कसन आसा ते सर्व ही आमी गणपतीक अर्पण करचे जाता. ना तागे किंता वैर आशिल्ले तसल देवांक हनुमंत गरुड हांक वैकेची आमी अर्पण करचे जाता. म्हळ्यार प्रत्येक आराधन सांगिलना अंतर्गत जावन घेवन अंतर्यामी जावन घेवनची आमकां उपासन सांगिल्लें आसा. आमी केन्नाची उपासन करताना गणपती अंतर्गत भारती रमण मुख्य प्राण अंतर्गत विश्वनामक ऋषिकेश मुर्ती म्हणून सांगिल्लें आसा. म्हळ्यार गणपतील वैके आराधन करताना तागेले अंतर्यामी जावन घेवन आशिल्ले तसले विश्वनामक ऋषिकेश देवाल स्मरण करका म्हूण घेवन सांगिल्लें आसा. डायरेक्ट गणपतीले उपासन करचें सांगिलां. ताजे अंतर्गत जावन घेवन आमकां ऋषिकेश देवालेची स्मरण करका म्हूण घेवन सांगिल्लें आसा. आतां वैकेची तुमी पाद्य पुजा केल्ली आसा ते डायरेक्ट आमकां केल्ली न्ही. गुरू अंतर्गत वेदव्यास मुर्ती प्रिती अर्थे म्हूण घेवन सांगिल्लें आसा. डायरेक्ट गुरूक आमी हें करनात. तशी तुमी नमस्कार करताना तुमी 2 नमस्कार करताचे. एक नमस्कार गुरु अंतर्गत वेदव्यास देवाक आनी एक साक्षात गुरूक. केलो पंता तुमी खंय तरी पळयले उरताले धाकले वैक्याची म्हळ्यार म्हालगड वैके ती धाकल्यांक नमस्कार करताचे. केलो कडेन पद्दती खंय तरी पळयले उरताले म्हळ्यार 2 पंडीत खंय भेटताची तेन्ना हो धाकलो हो म्हालगड आहे तो धाकलो म्हालगड्यांक नमस्कार करता आनी म्हालगडो धाकल्याक वैके नमस्कार करता. तेन्ना व्यत्यास कसो नासकी म्हळ्यार म्हालगडो
त्या व्यक्तीकन धाकल्यांक नमस्कार करता, तागेल अंतर्गत आशील तसेल देवाक नमस्कार करता, किंतु ताक नमस्कार करता, ताण एक नमस्कार ताका, किंतु धाकलं केन्ना म्हालगड्याक नमस्कार करता त्यांना तागेल अंतर्गत आशील तसेल देवाक एक नमस्कार, आणि तो ज्येष्ठ जावन घेन आशिल्ले निमित्तान आनी एक नमस्कार, ताका ताण ताका दोन नमस्कार आणि हाणें एक नमस्कार. म्हणल्यार आमगेले प्रत्येक संदर्भांत तूं प्रत्येक संदर्भ आतां स्वामेले आसताना पाद्यपूज करताना प्रत्येक कडेन अंतर्गत जावन घेवन देवाक स्मरण करून घेवनची, म्हळ्यार विष्णूक स्मरण करुनूची आमी मुखार वतासाचे. गुरूक वैकेच केन्ना तुमी पादपूज करता तंत वैकेची गुरू अंतर्गत वेदव्यास देवाकच स्मरण करतासत आनी ताकाची आमी अर्पण करतासत. तशीच गणपतीक वैकेच उपासन करताना विश्वनामक ऋषिकेश देवाले स्मरण करका म्हणून सांगिल्लें. हे कित्याक सांगले की म्हळ्यार केलो लोकांक हे पद्धती आचार विचार केलो गोत ना, डायरेक्ट आमी आरंभ करताना तशीच गणपती मुर्ती प्रीत्यर्थे म्हणटाच. किंतु हे अशी आमी उपासन केले रे ते आमकां मध्वाचार्यांनी घालील तसले सिद्धांता प्रमाणे म्हळ्यार म्हालगड्यांनी कसं एक आमकां दीक्ष दिल्ल आसा ते दीक्षेचे एक परिपाठ आमी परिपालन केले तशी जाता. तातूंत हे आज हांगा एक संदर्भ आयलो, संदर्भ आयलो तेन्ना समाज वर्ग हांगा येद्रा आसा, तातूंत हे एक सांगचे एक अवकाश मेळ्ळे. दुसरो विषय कसं की म्हळ्यार मस्त लोक संकश्टी दिवस उपवास करतात ते निज जावन सांगता जाल्यार आमकां एकमेव उपास लागता उपवास लागता आनी ते एकादशी मात्र. ते सोडून घेवन वैष्णवांक दुसरो उपवास मेळना. केलो लोक सोमवार दिवस उपवास करताची, गुरुवार दिवस उपवास करताची, शनिवार दिवस उपवास करताची, किंतु निज जावन घेवन आमकां सांगिल तसेल एकमेव उपवास आनी ते एकादशी उपवास. आनी उपवास करचे आसले विष्णू पंचक म्हणले एक व्रत आसा ते केले म्हळ्यार म्हयन्याक पांच उपवास करचे जाता. तुम जाव काय जाल्यार पांच उपवास करचे जाता, दोन एकादशी, एक श्रवणा नक्षत्र, एक पुनवे दिवसू आनी एक अमावास दिवस. अवकाश असले करचे ना म्हळ्यार काय निर्बंध बंधन ना, किंतु संकश्टी दिवस उपवास करचे. तातूंत रामनवमी दिवस वैकेची आमकां उपवास सांगिल ना, आमकां सांगिल्ले दोन उपवास सांगिता, एक एकादशी उपवास आनी एक कृष्णाष्टमी दिवस उपवास. हे दोन विशय सांगिल्ले आसा. तातूंत आमगेले स्वंत मठांत तुजी इतलो व्हड रामनवमी जाता, आमी रामाल उपासन करताची, किंतु रामनवमी दिवस आमी उपवास करनाची. दिवसाचे आमी नित्य आराधन आमगेले राम, आमगेले मठांत वैके राम आसा, संस्थानां देव वैके राम आसा, रामनवमी इतलो उत्सव व्हड गडगडींचे जाता, किंतु त्या दिवस उपवास ना, त्या दिवस जेवण आसा आमकां. तशें आसताना भिक्ष आमकां, तशें आसताना उपवास आमकां केन्ना एक कृष्णाष्टमीक ना आनी एकादशीक उपवास, अशी दोन दिवस शास्त्रकारान सांगिल्ले आसा आमकां. तशें आसताना लोकांना एकादशी उपवास चड म्हत्व दिले रे एक बरें जाताले म्हणून घेवन आमकां दिसता. हे एक संदर्भ आशिल्ले आनी हे संदर्भ आशिल्ले निमित्तान आमकां हें सांगता आशिल्लें. तन् निमित्तान जल तितले एकादशी दिवस उपवास करचे प्रयत्न करा. कसे ने करा, निराहार करा, निर्जल करा, नाजाल्यार अवकाश दिल्लो आसा म्हळ्यार कसनेय करचे जायना. मीठ ना आशिल्ले कसनेय एक पदार्थ स्विकार करचे जाता, मीठ खायनाशी उरका, अन्न सेवन करचे जायनाशी उरका, गेड्डे घेनसू आसा नाजाल्यार आनी कसनेय तरी रवे बोळ जावो आसा नाजाल्यार फल कसनेय आसा तितले तरी तुमी ग्रहण करून घ्याचे म्हणून सांगला. मीठ ना आशिल्ले कसनेय खायनाशी उराचे म्हणून घेवन शास्त्रकारांनी एक अवकाश दिल्लो आसा. सो तंतू कसनेय तरी हे करून घेवन एकादशी दिवस सुची उपवास करचे तुमी पळयले रे योग्य जाता. बाकी दिवस उपवास करका म्हूण ना, हे आमी खडखंडीत सांगता साची. तुमी केलो लोकांक हे दिसताले किंतु कसन शास्त्र आसा ते सांगचे आमगेले धर्म आनी कसन धर्म आसा ते परिपालन करचे तुमगेले कर्तव्य. त्या निमित्तान आज एक संदर्भ मेळ्ळे, त्या निमित्तान आज हे सांगचे एक अवकाश मेळ्ळे. तशीची आमी प्रार्थना करताची केलो पंत देव कशी की म्हळ्यार आमी सांगिल आयकना, आमकां आमगेले कितें कोण दुसरें सांगता तागेले आयकता, म्हळ्यार आमी सांगचे म्हळ्यार स्वार्थी जाता.
मग है जाऊ का मग तय जाऊ का मग है जाऊ का म्हणून गेलो आम्ही केलोपंत प्रार्थन करताच केलोपंत देव मान्य करना किंतु दुसऱ्यान रेकमेंड केले रे देव ऐकता केलोपंता केलोपंत मस्तपंत ऐकता उदाहरणेक एक दोन लोक दोणीर वताना दोणीर वता आशिले कसकीचे एक हवामान वैपरीत्य निमित्तान तांगेले दोणी वच्चे वाटेर वतनाशीची आणि परत तीरा लगे आयले समुद्र तीरा येऊन पावले समुद्र तीरा येऊन पावले खंकी येऊन पावले निर्जन प्रदेश लोक ना लोक वसाहत ना खाऊचक आणि कसने ना सुमार दिवस झाल्यात कशी हे करताना दोघी लोकांमध्ये वाद जाता तू तुगेल देवालेक प्रार्थन कर हांव मागेल देवालेक प्रार्थन करता कोणाल प्रार्थन देव ऐकता पळुव्या म्हणून गेलो दोघी लोकांले आरंभ झाले एकलो पूर्वेक गेलो एकलो पश्चिमेक गेलो तो पूर्वे आशील तसं जाल्यार मनुष्यान कसं केलं की म्हळ्यार म्हाका उद्दा जाऊ का म्हणलो थोडे समय जाल्लो कुडे ना ताका उद्दा प्राप्त जाता आणि तो पिता कडे थोडे वेळ जाल्यार पोटा भूक लागता पोटा भूक लागलो कुडे ना प्रार्थन करता थोडे वेळान ताका खाण वैके मेळता कडे थोडे वेळ जाता ताका घालून घेवच्याक वस्त्र आणि जाऊ का आशिले वस्त्र वैके मेळता आतां ताका दिसले सुमार दिवस जाले आनी हांगा रावचे नाका कोणे तरी अनेक दोणी घेवन कोणे तरी हे दिकान आयले रे म्हाका घेवन घेवन वतालो तसले कोणे तरी एक व्यक्ती येवो म्हणून घेवन प्रार्थना करता तो वैके येता आनी तो आयल कुडे ना ते दोणीचेर बसता बसलो कुडेन तो व्यक्ती तो एकलो कोणकी व्यक्ती आस न्ही थंय पश्चिमे सायडा कोणकी आस न्ही ताका वैके घेवन वचे ना 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 हांव प्रार्थन केल्ले निमित्तान हे उटू जाल्ले म्हणून गेलो सांगता कडेर एक अशरीरवाणी सांगता तू प्रार्थन केले तू प्रार्थन केले कितें हांव आयिल्ल न्ही ताण प्रार्थन केले कितें हांव आयिल्लो म्हणून गेलो एक अशरीरवाणी येता ताण कसन केल्या म्हणून गेलो विचारताना ताण कसन प्रार्थन केले की म्हळ्यार पूर्व म्हळ्यार ते पूर्व दिशेंत आशिल्ले तसले व्यक्ती कसन प्रार्थन करत पळय ते कोरंदी देवा म्हणून ताण प्रार्थन केल्ले म्हळ्यार ते पश्चिमेन पश्चिमे दिशेंत आशिल्ले तशिल्ले व्यक्तीन तागेल कितें प्रार्थन केलें ना म्हागेल मित्रू कसन प्रार्थन करता ते ताका प्राप्त जावो म्हूण घेवन सांगले म्हळ्यार देवान आयकलें कोणाले हागेल आयकलें न्ही तागेल आयकल्लें अशी केलोपंता देव आमी सांगिल्ले उठू आयकना केलोपंता दुसऱ्यान सांगिल्लें वैकेच आयकता म्हळ्यार निस्वार्थ जावं का स्वार्थ नाशीची निस्वार्थान तेतकून स्वामेलेगांनी वच्चे कित्याक की म्हळ्यार आमी स्वामेलेक निवेदन दवरचें आनी स्वामे तुमगेल तर्फेन देवालेक प्रार्थन करताचे तेतकून देवाले आनी शिष्यवर्गाल मध्ये स्वामे इंटरमिडियेटर तुमगेले विशय ते देवालेक होर घेवन सांगून घेवन तांगेले कश्ट कसन आसा तांगेले कसकी दुख्ख आसा वेवहारांत नश्ट जाता आसा ते सर्व ही परिहार करून दी म्हूण घेवन केन्ना गुरू मुखांतर थंय देवाले घोरताची कडेर देव ते मान्यता की कसन की पळोवंक घेवन तांकां अनुग्रह करता अशी निस्वार्थ जावन घेवन आमी देवालेक प्रार्थना केले रे देव आमकां अनुग्रह करता म्हळ्यार कितें रे तुमकां सांगले देव आमी सांगले तर गणपती विघ्न हरता कसने विघ्न आसले रे ते निवारण करता ज्ञान दाता म्हूण घेवन वैके सांगिल्लें आसा उत्तम ज्ञान आसा म्हूण घेवन ते गणपतील उपासन कर काम घेवन सांगिल्लें आसा देव त्वची स्वता थंय येता म्हूण सांगचें जायना खंचकी एक रुपार येवन घेवन तो आमकां सहाय्य करता त्वची येवन घेवन म्हाका सहाय्य कर का त्वची प्रत्यक्ष येव का म्हळ्यार जायना देव अनेक रितीरी कोणाक तरी धाण दिवन घेवन तो आमकां आमगेलें कार्य करूसून दिता एकलो गरीब व्यक्ती देवस्थानां वचून घेवन मस्त प्रार्थना करत आसा एक कडेन अनेक कडेन एकलो श्रीमंत व्यक्ती रात्री 2 घंटे जाल्यार ताका न्हीद पडताना एक दिकान गरीब व्यक्ती रडत आसा प्रार्थना करत आसा कसकी ताका कश्ट आयले अनेक कडेन श्रीमंत व्यक्ती ताका न्हीद पडताना ते श्रीमंत व्यक्तीन कसं केलं की म्हळ्यार म्हाका कशी न्हीद पडताना हरशी एक भायर वचून येव्या म्हूण घेवन तो तागेले गाडी रे भायर येता आशिल्ले तेन्ना
तक देवस्थान दिसता, ते देवस्थानान तू उजवाड उरता। थई देवस्थाना वचे देवाल सानिध्य कसने एक शांतता प्राप्त जाताले। आनी म्हाका एक शांत जावन थंय जाले आई आसा आशिल्ले निमित्तान थंय म्हाका एक न्हीद पडटाल म्हूण लेखुनू तो देवस्थाना प्रवेश करता। आनी प्रवेश करताना हो व्यक्ती मेळता, जो व्यक्ती गरीब आसा प्रार्थना करत आसा तो व्यक्ती मेळता। तेन्ना ते श्रीमंत व्यक्तीन त्या गरीब व्यक्तीक विचारले की कसले रडता आसा, कसन कश्ट तू गेले म्हणून। तेन्ना तो सांगता की अशी अशी फायच्या दिवसाक मागेले बायलील ऑपरेशन आसा, आनी ऑपरेशना कितें म्हाका पयशे जावका मागेले ना, तेतून हांव देवाले एक प्रार्थना करचें कायला। कडेन हाण श्रीमंतान आपणेले खिशांत कसं नाशिल्लें ते सर्वही दिले, सर्वही पयशे ताका दिले, तूं वच आनी फायच्या दिवसाक तुगेले बायलील ऑपरेशन कर म्हणटा। कडेन वताना तो सांगता हे एक मागेले कार्ड हातूंत मोबायल नंबर आसा, एड्रेस आसा, कसं न्हय तुका जावका जाल्यार म्हाका फोन कर म्हण। तो सांगता म्हाका एड्रेस नाका, म्हाका तागेले एकल्याल एड्रेस आसा म्हूण सांगता। कोणाले एड्रेस? तुका आजी अड्डेस घंटे रात्री पेटयले पळय तागेले एड्रेस आसा म्हागेले म्हणटा। तो कोण न्ही? देवूची। तो कोणे न्ही? देवूची। पळया ना जाल्यार हाका हो हांग प्रार्थना करता ताका थंय न्हीद येना अशी उरचेक, ताण हांग पेटोवचेक, ताण हांग घेवन घेवन ताका पयशे दिवचेक। कडेन सांगलें म्हाका आनी जावका जाल्यार हांव हांगा येता, ताका गोत्त आसा देवाक कोणा पेटोवका, कोणा पेटयल्यार तागेले कश्ट परिहार जाता म्हूण घेवन ताका गोत्त आसा। अशी देवू आमकां खंयची रिती रे कोणालकी रितीन आमकां सहाय्य करता, आमगेले कश्ट परिहार करता। किंतु आमकां मात्र दोळ उरता की ते तागे करचे ना जाल्यार म्हूण घे, ना जाल्यार आमी कसं करता म्हळ्यार त्या व्यक्तीन करून दिल्या म्हूण लेखताचे। किंतु त्या व्यक्तीक प्रेरण करून घेवन त्या स्थानार हाडूसून ताका प्रेरण करून त्याची पयशे ताका दिवचे तशें करचेक शक्ती सामर्थ्य कोणाक आसलें म्हळ्यार त्या देवाक मात्र साध्य। आनी त्या व्यक्तीक विश्वासच पळया आमी असले कसं करता आशिल्ले, आतां हॅल्प केलें न्ही तुगेले कार्ड दी, नेक्स्ट टायम असल्यार आनी परत आमी विचारचे वताचे। किंतु त्या व्यक्तीन कसं केलें ना, म्हाका गोत्त आसा हांव कोणाले गेल्यार म्हाका काम जाता म्हूण म्हाका गोत्त आसा, देवाले गेल्यार तो देव उठो करू सुन दिता म्हूण गोत्त आसा। अशी आजी अनेक लोक स्वामी प्रथम पंथा पिठाधिपती जल नंतर होन्नावर येता म्हणले एक आयकून घेवन मस्त लोक हांगा आयिल्ले बद्दल आमी संतोष व्यक्त करताची। तशीच हे गणेश मंदीर हांत एक कसन एक अभिवृद्धी कार्य आसा, धार्मीक कार्य आसा, हे सर्वही उत्तम रितीर घडत तशी जावो। तशीच राघवेंद्र भट्ट तशी तांगेले कुटुंबान तूं कसनय तांगेले संकल्प की मनोकामना कसनय कश्ट आसल्यार ते सर्वही निवृत्ती घडो। तशी अनेक हांगा लोक आयिल्ले आसा तांगेले जिवनान तूं तांगेले कसनय कश्ट आसले परिहार जावन होन्नावर पिंटेन तूं नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो। अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद परभाषणाचे आमी मंगल घडयताची। श्री कृष्णार्पणमस्तु। श्री श्रीमद विद्याधीश स्वामी महाराज की। श्रीमद विद्या